नमस्कार। चला तर आज आपण वांग्याची झणझणीत अशी आमटी पाहूया। तर भाजी तर रोजचीच आहे, फक्त बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी थोडंसं सुक्क खोबरं घेतलेलं आहे। आता हे खोबरं आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। हे पहा, थोडंसं तेल टाकून, रस्सा किती तुम्हाला दाटसर हवा आहे त्यानुसार खोबरं तुम्ही कमी जास्तही करू शकता। आणि 2 मीडियम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत, ते टाकून आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत। हे पहा, 1 टोमॅटो असं कट करून घ्यायचं आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे, आता काढून घेऊयात। इथे टोमॅटो आवडत नसल्यास तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आणि आता हे सर्व आपल्याला थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचं। हे पहा, वरून थोडीशी कोथिंबीर आणि बारीक होण्यासाठी थोडंसं मीठ। आणि आता बारीक वाटण करून घेऊयात। तर हे पहा, या पद्धतीने बारीक करायचं आहे। हे पहा, आणि आता याच कडईमध्ये आपल्याला 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल छान गरम झालं की आता यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, जिरं मोहरी छान तडतडली की थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, ती आता तेलामध्ये टाकून परतून घ्यायची आहे। कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यामुळं काय होतं, छान अशी हिरवीगार राहते, जास्त अशी काळी पडत नाही आणि तेलामध्ये छान असा फ्लेवरही उतरतो। आणि आता वरून आपल्याला बारीक करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे आणि छान असं परतायचं। वाटण आपण जेवढं जास्त वेळ असं तेलामध्ये परतल तेवढी आपल्या आमटीला चव खूप छान येते। आणि हे पहा, कांदा आणि टोमॅटोमुळं यामध्ये पाणी जास्त असतं आणि थोडीशी अशी क्वांटिटी कमी झाली की नंतर आपल्याला यामध्ये वरून पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर 1 चमचा धन पावडर, 1/2 चमचा हळद, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा घरगुती काळा तिखट। इथे मसाले तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। आणि हे मसाले आपल्याला 3 ते 4 मिनटं असं परतून घ्यायचे आहेत। हे पहा, कडीने असं तेल सुटू लागतं छान आणि वाटण आपलं असं पॅनला सोडू लागतं। तर आता वरून येते मी वांगी टाकून घेत आहेत आणि वांगी सर्वात शेवटी आपल्याला चिरायची आहेत। वरून स्वच्छ धुवून घ्यायची, खिडकी वगैरे आहेत का ते पाहायची आहेत आणि अशी कट करून यामध्ये टाकून घ्यायची आहेत। वांगी आपल्याला चिरून अशी पाण्यामध्ये ठेवून द्यायची नाही आहेत। काय होतं, पाणी आतमध्ये शिरतं आणि वांगी अशी डांडरतात आणि लवकर शिजली जात नाही। तर वांगी आपल्याला अशी तेलामध्ये टाकून घ्यायची आहेत। इथे मी अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बारीकही करू शकता। आणि आता हे वांगं आपल्याला असं मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिट असं परतून घ्यायचं आहे। हे पहा, आता परतून घेतल्यानंतर वरून आपल्याला यामध्ये तुम्हाला रस्सा किती दाटसर किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाणी ॲड करू शकता। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। तर हे वांगं जास्त करून असं पंढरपूर भागाकडे भेटलं जातं पांढऱ्या कलरचं आणि चवीलाही खूप छान लागतं, असं शिजल्यानंतर छान असं आठवण येतं। तर हे पाहता छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात, कारण वांगं शिजायलाही थोडंसं पाणी आटलं जातं त्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकायचं आहे। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं एकजीव करून घेऊयात आपण आता पाणी टाकल्यानंतर। आणि वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर छान असं एकजीव करून घेऊयात आणि फुल गॅसवर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। हे पहा, आणि आता झाकण ठेवून आपल्याला 10 ते 12 मिनटं वांगं छान असं शिजवून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे, जास्त असा फुल करायचा नाहीतर असा कट पूर्णपणे जातो। आणि 10 मिनटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे। हे पहा, अधूनमधून मी 1 ते 2 वेळा असं वांगं एकजू करून घेतलेलं होतं, मिक्स करून घेतलेलं होतं। आणि हे पहा, 10 मिनटाच्या आत आपलं वांगं छान असं मऊसूत शिजलं जातं। तर आता काढून घेऊयात आपण। तर तयार आहे आपली झणझणीत अशी वांग्याची आमटी किंवा तुम्ही रस्सा भाजी म्हणू शकता। तर ही भाजी तुम्ही कोणत्याही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता, अगदी चविष्ट लागते आणि कटी खूप छान आलेला आहे। आणि आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। तर
मी बनवलेली आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.